मला सांगा, तुम्ही उदासी तंत्रातील तुम्ही 2x2 फुटावर लागवड केली, ज्याकी 92 18 लावला, आणि आज त्याची उदासी तंत्राने केल्यानंतरची परिस्थिती काय? पूर्ण पॅक झालेला आहे, पूर्ण पॅक झाला, भरपूर फळ फुट म्हणजे फुटीवर फुटलेत, फळफांद्या भरपूर फुटल्या आणि फुलं वगैरे भरपूर लागलेत. आज तुमच्या मनाला वाटत असेल ना कुठेतरी की मला भरपूर उतार येणार आहे निश्चितपणे? नेहमी असा 10% येत होता, आता 12 वगैरे होईल. हा, मला उतारा सांगा तुम्ही, कारण आज आज नाही, आज तुम्ही पूर्ण काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की उतारा किती आला. आता कसं आहे, आता काही तेल फ्लावरिंग आहे, माल धरत आहे. हो, तर पूर्ण आल्यानंतर आपण त्याचं काढू. बरं, आता ही गोष्ट झाली उतारायची, परंतु मला सांगा की तुम्ही हे कार्य करताना तुमचा या तंत्राबद्दल काय मत बनलं, की करावं की करू नये, चांगलं आहे की वाईट आहे? चांगलंच आहे ना, आता करत आहे आपण, तर सगळा फायदाच झाला ना. आता तुरीला झाला, आता कापूस आहे आपल्याला 1-10 क्विंटल झाला. अच्छा, यावर्षी म्हणजे इतक्या बिकट परिस्थितीत तुम्ही उदासी तंत्र वापरल्यानंतर तुम्हाला 10 क्विंटल कापूस झाला? अच्छा, म्हणजे समाधान आहे तुमचं. आणि तूर कशी झाली दादा? तूर आता 12 फुटावर होती आपली. 12 फुटावर होती? हो. बरं, ते 12 फुटाचं अंतर झाकलं होतं का? पूर्ण झाकलं होतं. आणि अजून काढायची असेल तू? काढायची म्हणजे अजून उतारा आपल्या हातात यायचा? ओके, रिझल्ट यायचा आहे. तर ठीक आहे, तर प्रमोद भाऊ आनंदी आहात, समाधानी आहात. बरं, अजून यवतमाळवरून प्रेम भाऊ आलेले आहेत, प्रेम मुराब. अजून कोण आलं बाहेर गावावरून? हा, घाटनजी ते हे बोरीवरून आले, बोरी म्हणजे पाटण बोरीवरून. तुम्ही पाटण बोरीवरून आलात? अच्छा 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 अच्छा. नाही, तुम्ही इथे आला नसता डॉक्टर दिलीप बालवण्यांना जरी भेटले असते तरी तुमचं काम. कळमला आले, तिथून परत रायगावला. अच्छा 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 अच्छा. तुमची तिथे सभा 12:30 ला होती, म्हणून म्हणलं 3ची सभा कळमला घ्या. हा, 3ची सभा न घेता तुम्ही आधीच तयार होती. ठीक आहे, काही हरकत नाही, आपली भेट झाली. तर मित्रांनो, एक उदासी तंत्र शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं आहे, आणि तुम्ही इतक्या दुरून दुरून मला भेटायला येतात, तुमच्या मनात कुठेतरी एक विश्वास निर्माण होत आहे, तर निश्चितपणे आपण त्या पद्धतीत काम करू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी राळेगावकरांचे आभार मानतो, प्रफुल्ल भाऊ आणि त्याची इतर सहकारी मिलिंद भाऊ वगैरे सर्वांचे आभार मानतो की त्यांनी मला हे कार्य करण्यास उत्स्फूर्त केलं, म्हणजे मला माझा उत्साह वाढवला, इथे सर्व करून घेतलं, आणि आता हळूहळू आपण प्रमोद भाऊ वाढत आहोत. तर काय वाटतं तुम्हाला की चांगलं कार्य चालू आहे? तुम्ही जे केलंय माझ्याकरता, जी मेहनत घेतली माझ्याकरता, समाधान आहे ना? फायदा होऊन राहिला ना? चला, तर मी सुद्धा आनंदी आहे, आणि याच पद्धतीने आपण कार्य करूया. नमस्कार, धन्यवाद.